चर्चा बोलो गणत बोलो हम एक बैठ गए गाड़ी लाइच कसला आंदोलन है किती कर्मचारी एकूण सहभागी आहेत आणि काय मागणी आहे? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान यांचे जवळजवळ 170 कर्मचाऱ्यांचं आजपासून काम बंद आंदोलन आहे. जवळपास 15 हेल्थ पोस्टचं काम बंद आहे. काम बंद करण्यामागचं कारण असं आहे की या कर्मचाऱ्यांना गेले 4 महिन्यापासून पगार नाही आहे. महापालिकेला सातत्याने आम्ही विचारलेलं आहे तरी कोणत्याही प्रकारचं आश्वासन देत नाही. बहुतांश मुली ह्या दुसऱ्या जिल्ह्यातून इथे राहायला येतात या NUHM-च्या अंतर्गतल्या. त्यांना घर भाडं त्यांच्या मुलांच्या फी हे भागवणंही त्यांना कठीण झालं आहे. पण महानगरपालिका कोणत्याही प्रकारची त्यांच्याबद्दलची सहानुभूती दाखवायला तयार नाही. त्यासाठी आम्ही ऑफिशियली 15 दिवसापूर्वी कायदेशीर त्यांना पत्र दिलं आहे की आजपासून आम्ही काम बंद आंदोलन करत आहोत. आता आम्हाला चर्चेला बोलवलं आहे. त्या चर्चेतून आम्हाला जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही की यांचा पगार कधी होणार तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही. आम्हाला माहिती आहे की या गोष्टीमुळे नागरिकांना याचा त्रास होऊ शकतो पण नागरिकांनी पण हा विचार करावा की हे कर्मचारी कसे त्यांचं कुटुंब चालवत असतील. याबद्दल नागरिकांनी पण थोडंसं पुढे येऊन आमच्यासाठी सहानुभूती दाखवावी. ह्या लोकांनी कोविडमध्ये कामं केली तर आज त्यांना 4-4 महिने पगार नाही आणि कोणत्याही प्रकारचं महापालिका यांना आश्वासन द्यायला तयार नाही. त्यांचा पगार हक्काचा आहे. कोणी आम्ही काही वेगळं मागत नाही आहे आमच्यासाठी पण त्यांना पगार त्यांचा हक्काचा मिळत नाही. बाकीच्या फॅसिलिटीज दूर राहिल्या.